आणि एक महत्त्वाची बातमी सुरुवातीला ममता बॅनर्जी यांच्या संदर्भातली. कोलकात्यामध्ये सीबीआय आणि पोलीस असा संघर्ष शिगेला गेलाय. राज्यसभेत चर्चेची तृणमूल काँग्रेसनं मागणी केली असं कळतंय. कोलकात्यामध्ये काल रात्री झालेल्या सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलिसांमध्ये एक मोठं नाट्य घडलं आणि केंद्र सरकार अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कालपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी काल ताब्यात घेतलं होतं. आणि या सगळ्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संविधान बचावची घोषणा करत आंदोलनाला सुरुवात केली आहे. आणि या भूमिकेला विरोधकांनी देखील पाठिंबा दिलाय. विरोधी पक्षातले मोठे नेते देखील आज कोलकात्यात दाखल होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये आरजेडी नेते तेजस्वी यादव त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज काही वेळातच कोलकात्यात पोहोचतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. आणि यासंदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, अत्यंत महत्वाची घडामोड सध्या चालली आहे कोलकात्यामध्ये, आत्ताचे काय काय अपडेट्स आहेत? खास करून सकाळपासून ज्या पद्धतीनं ममता बॅनर्जी काल रात्रीपासून सत्याग्रहाला बसल्या होत्या, त्याला धरणा आंदोलन आपण संबोधतोय आणि आता तिथे वेगवेगळ्या पक्षाचे नेते पोहोचायला सुरुवात झालेली आहे. त्यांनी आवाहन केलं आहे की ते राज्यभरात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता आंदोलन करावं. सोबतच ज्या पद्धतीनं केंद्र सरकार विरुद्ध पश्चिम बंगालचं हे जे राजकीय नाट्य पाहायला मिळतं, यामुळे असं म्हणता येईल की महाआघाडी विरुद्ध नरेंद्र मोदी असं जे एक प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय, यामध्ये आता सगळे विविध पक्षाचे राजकीय नेते पोहोचत आहे. अरविंद केजरीवाल तिथे पोहोचत आहे, अखिलेश यादव तिथे पोहोचत आहे, याशिवाय इतरही नेते तिथे पोहोचण्याची शक्यता आहे. आणि सगळ्या बहुतांश नरेंद्र मोदीच्या विरोधातील सर्व राजकीय पक्ष त्यांना पाठिंबा दिला आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय महत्वाचे राजकीय नेते देखील तिकडे पोहोचण्याची शक्यता आहे. काल रात्रीपासून ममता दीदींनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.